गणित दोन इयत्ता 10वी प्रकरण 5 निर्देशक भूमिती आपण सराव संच 5.1 ला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्यात आज आपण तिसरा प्रश्न घेऊ. एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए ऋण 3-4 आणि बी 1-4 यापासून समदूर आहे. ए बी सी हा ए आणि बी पासून या ठिकाणी समदूर आहे. ए चे निर्देशक ऋण 3-4, बी चे निर्देशक 1-4. मग आता सी आपण घेतोय मग 1-0. मग आता एक्स अक्षावरील बिंदू सी हा बिंदू ए आणि बी पासून या ठिकाणी समान अंतरावर या ठिकाणी आहे. मग सी ए बरोबर सी बी, मग सी ए बरोबर सी बी, मग त्या ठिकाणी काय आले सी बी वर्ग. मग आता एक्स वजा वजा 3 कंस पूर्ण वर्ग अधिक 0-4 बरोबर, त्यानंतर आता सी बी ची आपण या ठिकाणी घेऊ एक्स वजा 1, एक्स वजा 1 वर्ग, त्यानंतर 0-4 ऋण ऋण धन धन ऋण 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 4 वर्ग. मग आता आपण या ठिकाणी हे उदाहरण या ठिकाणी सोडू. ए अधिक बी कंस पूर्ण वर्ग या ठिकाणी आपण हे सूत्र वापरतोय. मग ए ची किंमत आहे एक्स आणि बी ची किंमत आहे या ठिकाणी 3. मग आता आपण एक्स वर्ग अधिक बेट्रिक्स 6x अधिक 3 वर्ग 9 ऋण 4 वर्ग 16 तसंच एक्स वर्ग वजा बे 2x अधिक 1 वर्ग 1 आणि परत ऋण 16 वर्ग या ठिकाणी धन 16. 16 अधिक 9 25 बरोबर एक्स वर्ग अधिक 2x 16 अधिक 1 या ठिकाणी 17 एक्स वर्ग हा पण धन तो पण धन हा इकडे आला ऋण 1 हा इकडे आला ऋण 1 दोघं कट झाले 6x ऋण 2x पक्षांतर केले धन 2x 17 जसतसा काल होता अधिक 25 पक्षांतर केले वजा 25 6 अधिक 2 8x धन ऋण ऋण 25 मधून 17 गेले 8 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 8 गुणाकार पक्षांतर केलं भागाकार 8 1 8 एक ची किंमत या ठिकाणी आली ऋण 1. मग या ठिकाणी सी चे निर्देश ऋण 1-0 आहे. त्यानंतर आपण चौथं उदाहरण घेऊ. पी ऋण 2-2 क्यू
दोन दोन आठ, दोन सात। हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे हे पडताळून या ठिकाणी पहा। मग आपण सुरुवातीला पहिले पी क्यू घेऊ, नंतर क्यू आर घेऊ, नंतर या ठिकाणी पी आर या ठिकाणी आपण घेऊ। पी क्यू या ठिकाणी लक्ष द्या, x1 x2 y1 y2 डिस्टन्स PQ काढू आपण, x2 वजा x1 कंस पूर्ण वर्ग, y2 वजा y1 कंस पूर्ण वर्ग। मग आता x2 दोन वजा वजा दोन दोन वजा दोन ऋण ऋण धन, दोनातून दोन गेले शून्य, दोन अधिक दोन चार वर्ग, चाराचा वर्ग सोळा, सोळाचा वर्गमूळ चार, याला आपलं समीकरण ए। त्यानंतर आपण दुसरं क्यू आर घेऊ, क्यू दोन दोन आर दोन सात, एक्स वन एक्स टू दोघे दोन आले, वाय वन दोन वाय टू सात। आता डिस्टन्स क्यू आर आपण या ठिकाणी काढत आहोत, एक्स टू वजा एक्स वन कंस पूर्ण वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंस पूर्ण वर्ग। मग आता एक्स टू दोन वजा दोन वाय सात वजा दोन, दोनातून दोन गेला शून्य वर्ग, सात वजा दोन पाच वर्ग, पाचाचा वर्ग पंचवीस, पंचवीसचा वर्ग म्हण या ठिकाणी आलं पाच। मग या ठिकाणी क्यू आर आपला या ठिकाणी काय आला पाच, समीकरण दोन दिलं। त्यानंतर पी आर घेतला आपण, पी ऋण दोन धन दोन आर दोन सात, एक्स वन ऋण दोन एक्स टू दोन वाय वन दोन वाय टू या ठिकाणी सात। डिस्टन्स पी आर बरोबर वर्गमुळात एक्स टू वजा एक्स वन कंस पूर्ण वर्ग, वाय टू वजा वाय वन कंस पूर्ण वर्ग, एक्स टू दोन वजा वजा दोन त्यानंतर सात वजा दोन ऋण ऋण धन, सातातून दोन गेले पाच वर्ग, दोन अधिक दोन चार वर्ग अधिक पाचाचा वर्ग पंचवीस, चाराचा वर्ग सोळा, अधिक पंचवीस वर्ग मुळात एक्केचाळीस आलं समीकरण आपलं तीन। मग आता समीकरण एक दोन तीन वरून समीकरण
एक दो व तीन वर्ग पी आर वर्ग बरोबर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर वर्ग मापला पी आर या ठिकाणी आलेला समीकरण तीन वर्गमूळात 41 त्यानंतर आपण बघतो की पी क्यू आपला आलेला होता 4 आणि हा पण आपला आला होता 5 मग यांची बेरीज सुद्धा या ठिकाणी किती येते 41 येते म्हणजे हा काटकोन त्रिकोणाचे या ठिकाणी ते शिरोबिंदू आहे त्यानंतर आपण पुढील एक उदाहरण घेऊ सातवं उदाहरण जर बिंदू या ठिकाणी दिलेला आहे एल एक्स आणि सात एम एक आणि पंधरा यांच्यातील अंतर या ठिकाणी 10 आहे तर आपल्याला या ठिकाणी x ची किंमत या ठिकाणी काढायची आहे मग आता डिस्टन्स lm x1 x y1 a x1 x2 x2 a y1 7 y2 15 माता डिस्टन्स LM या ठिकाणी अंतर या ठिकाणी दिलेलं आहे 10 LM बरोबर 10 LM वर्ग बरोबर x2 वजा x1 वर्ग अधिक y2 वजा y1 या ठिकाणी आपण वर्ग घेतला मग आता एल एम ची किंमत आहे 10 वर्ग एक्स टू एक वजा एक्स वाय टू वजा वाय वन 15 वजा 7 10 वर्ग 100 सूत्र वापरो एकाचा वर्ग एक दोन बेक बे बे दुने दोन दोन एक्स आगे एक एक्स वर्ग 15 7 गेले 8 8 या ठिकाणी वर्ग माता 100 बरोबर 1 वजा 2 एक्स आगे एक एक्स वर्ग आगे एक 8 चा वर्ग 64 64 आगे एक 62 x वर्ग वजा 2x अधिक 64 अधिक 65 त्यानंतर अधिक 100 आपण या ठिकाणी पक्षांतर करू ते होते वजा 100 x वर्ग वजा 2x अधिक 65 100 पक्षांतर केले वजा 100 बरोबर 0 धन ऋण ऋण 100 मधून 65 केले 35 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आता या ठिकाणी गुणाकार ऋण 35 यायला पाहिजे आणि बेरीज ऋण 2 7 5 35 ऋण 7 ऋण धन ऋण परत ऋण धन ऋण 7 5 गेले 2 मोठ्या संख्येचं चिन्ह एक्स वर्ग वजा 7x अधिक 5x वजा 35 बरोबर 0 एक्स वर्ग या ठिकाणी आपण सामायिक एक्स काढला एक्स वर्ग मधून एक्स केला एक्स आला एक्स एक्स कट 7
अधिक पांच कॉमन घेतला पांच पांच कट एक्स पांच पांच गुणिले सात पस्तीस परत सामायिक आला एक्स वजा सात एक्स अधिक पांच बरोबर शून्य मापन एक्स वजा सात बरोबर शून्य किंवा एक्स अधिक पांच बरोबर शून्य ऋण सात पक्षांतर केले धन सात अधिक पांच पक्षांतर केले वजा पांच मग एक्सची किंमत आली धन सात आणि त्या ठिकाणी ऋण पांच त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला उदाहरण या ठिकाणी सोडवायचे आहे.